ऊन वारा पावसाची तमा न बाळगता खाकी कपडे आणि सायकलची घंटी वाजवत सुखदुःखाची खबर वात न चुकता पोहोचवणारे पोस्टमन आता ई बाईक वरून टपाल वाटप करताना दिसणार आहेत. पोस्टाच्या पुणे विभागाकडून राज्यात पहिल्यांदाच ई बाईकच्या वापरासह प्रयोग सुरू केला गेलाय. आजपर्यंत आपण पोस्टमन काका हे सायकलवर प्रवास करताना पाहिलेत, पण आता पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने हा ई बाईक उपक्रम सुरू करण्यात आलाय. पुणे विभागाकडून या उपक्रमासाठी प्रायोगिक तत्वावर 6 ई बाईक वापरण्यात येणार आहेत. पोस्टमास्टर जनरल पुणे म्हणून काम करतो आणि आपल्या पुणे क्षेत्रामध्ये पुणे, सोलापूर, अहमदनगर आणि सातारा असे 4 जिल्हे येतात. त्यापैकी पुण्यामध्ये चिंचवड ईस्ट जे पोस्ट ऑफिस आहे तिथे आपण एक्सपेरिमेंटल बेसिस ही योजना सुरू केलेली आहे इलेक्ट्रिकल व्हेकल वापरण्याची, आणि हे व्हेकल आपण रेंटवरती घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये पोस्टमॅनना अतिशय उत्तम डिलिव्हरीसाठी फायदा झालेला आहे आणि त्याचं चार्जिंगसुद्धा ते पोस्ट ऑफिसमध्येच सुविधा केलेली आहे, तिथे चार्जिंग करत आहेत आणि कस्टमरसुद्धा हा जो इनिशिएटिव्ह आहे हा ॲप्रिशिएट करत आहेत. याद्वारे जवळजवळ 40,000 जे आर्टिकल आपण 21-22 डिलिव्हर केले होते 6 महिन्यामध्ये, ती संख्या वाढून आता 48,000 पोहोचलेली आहे पार्सलची संख्या. इलेक्ट्रिकल जी एनर्जी आहे ती वापरण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे इनिशिएटिव्ह सुरू आहेत, त्याच्यावरती एक्सपेरिमेंट पण केले जात आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती डाक विभाग पण याच्यावरती काम करत आहे. तर जेव्हा याचं प्रोसेसिंग पूर्ण होईल तेव्हा ते अनाऊन्स केलं जाईल. आता आपल्याकडे 6 इलेक्ट्रिक व्हेकल आहेत आणि हे आपण चिंचवड ईस्ट एकाच ठिकाणी 6 पोस्टमॅन ते नोडल डिलिव्हरीसाठी वापरतात.